सनातन धर्म युवक सभा की ओर से 72वें दशहरा महोत्सव में मंगलवार 24 अक्टूबर को 55 फीट के रावण का दहन कस्तूरचंद पार्क मैदान पर किया जाएगा। अपन जर बघितलं तर दिनांक 19 तारखेला या राज्य शासनाने एक जीआर काढला आणि या जीआर मध्ये 5 सदस्यीय समिती नेमली। त्या 5 सदस्यांपैकी 4 लोक आयएएस आहेत। या राज्याच्या उत्पादन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे। माझा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या राज्याच्या उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईंना सवाल आहे। या राज्याचा महसूल कमी होतोय म्हणून आपण बिअरची विक्री स्वस्त दराने करायची आणि राज्याचा महसूल वाढवण्याचा घाट या राज्यात का घालताय? या राज्यातल्या तरुणांना व्यसनाधीनच्या ओढ्यामध्ये घालण्याचं पाप आपण जाणीवपूर्वक करताय का? तुमच्या घरातल्या मुलांना तुम्ही बिअर पाजण्याचं पहिल्यांदा सांगणार का तुम्ही स्वतःच्या मुलाला? आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या मुलाला बिअर पी या राज्यात आपण महसूल वाढू असं जर सांगू शकत नसाल तर या राज्यातल्या तरुणांना आपण का सांगताय? महसूल वाढवण्यासाठी या राज्यातल्या तरुणांना बळी का देताय? माझा या राज्य सरकारला सवाल आहे। आपल्याला महसूलच वाढवायचा आहे तर या राज्यातले जे मोठे करबुडवे धेंडे आहेत पहिल्यांदा त्यांचा कर वसूल करा आणि मग तुम्ही असे काहीतरी नाही ते पाचट धंदे करून या राज्यातल्या तरुणाई बिघडवण्याचं पाप करू नका। एकीकडे या राज्यातल्या ड्रग्ज माफिया मोठ्या प्रमाणात सापडत असताना त्या ड्रग्ज माफियामध्ये शंभूराजे देसाईंचं नाव कुठेतरी येत असताना आता तरी आपण लाज बाळगली पाहिजे। आपण हा जीआर तातडीने रद्द केला पाहिजे आणि या राज्यातल्या तरुणांची बिनशर्त माफी मागून हा जीआर तातडीने आपण रद्द केला पाहिजे।